आणि आता बातमी आहे रायगड किल्ल्यासंदर्भात. रायगड किल्ल्याची पायवाट 2 दिवस बंद असणार आहे. पायरी मार्गावरील धोकादायक दगड दूर करण्याच्या कामासाठी बंद असणार आहे. तर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात आदेश जारी केलेले आहेत. तर यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर. अजेश, यासंदर्भात अधिकचा तपशील. प्रज्ञा, अत्यंत महत्वाची बातमी आहे जे शिवप्रेमी आणि पर्यटक किल्ले रायगडावर पायी जाणार आहेत त्यांच्यासाठी. कारण पायी जाणारा जो मार्ग आहे स्वराज्याच्या राजधानीवर पोहोचणारा किल्ले रायगडाचा, तो 2 दिवस बंद ठेवण्यात आला आहे. कारण गतवर्षी आपण पाहिला तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या मार्गावर छोट्या मोठ्या दगडी पडत होत्या आणि या दगडीमधून कोणतीही दुर्घटना पुढच्या येणाऱ्या काळात होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आज आणि उद्या अशा 2 दिवस हा पायरी मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. या पायरी मार्गावर असणाऱ्या छोट्या मोठ्या ज्या दगड्या आहेत त्या दूर केल्या जाणार आहेत आणि पुन्हा एकदा काही दिवसासाठी हा मार्ग जो आहे तो पर्यटकांसाठी आणि शिवप्रेमीसाठी खुला करण्यात येणार आहे. प्रज्ञा जी, धन्यवाद अजेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.